हे आहेत श्री अतुल अशोक वीरकर। डोळ्यात पाणी न आणता स्वतःच्या 20 महिन्याच्या मुलाला झालेल्या दुर्मिळ आजारासाठी झटणारा बाप। आणि ही आहे सौ सोनाली अतुल वीरकर। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवऱ्यामागे खंबीर उभी राहिलेली एक आई। आणि हा आहे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक कुमार प्रियांश अतुल वीरकर, त्यांचा मुलगा। या व्हिडिओचा आणि त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू प्रियांशला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले। त्या आजाराचं नाव आहे AHDS। नेदरलँड देशातून आयात कराव्या लागतात, ज्याचा खर्च सुमारे 2 लाखांच्या घरात आहे। सध्या तरी पॅन्डेमिकमुळे नेदरलँडला जायचा खर्च वाचला। आणि या गोळ्यांसाठी प्रियांशच्या रक्ताचे सॅम्पल्स नेदरलँडच्या डॉक्टरांकडे पाठवावे लागतात आणि मग ते डॉक्टर त्याच्यासाठी त्या गोळ्या पाठवतात। भारतात प्रियांशवर ऑक्युपेशनल थेरपीने उपचार चालू आहेत, त्याला उभे करण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत। शिवाय ह्या गोळ्यांना योग्य रिस्पॉन्स देणारा प्रियांश हा पहिलाच चिमुकला आहे। प्रियांशचे वडील अतुल वीरकर हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिरियल मूवीजमध्ये छोटे मोठे रोल करून त्यांचा उदरनिर्वाह करतात। तसेच ते फिल्म इंडस्ट्रीमधल्या सेलिब्रिटीजच्या घरी जाऊन पूजाही घालतात, त्यांना सेलिब्रिटी पुजारी म्हणूनही ओळखलं जातं। पण सध्या चालू असलेल्या करोना महामारीमुळे इतरांप्रमाणेच त्यांचेही सगळे पैसे कमवण्याचे मार्ग ठप्प आहेत आणि उपचारांसाठी लागणारा खर्च हा वार्षिक 10 ते 15 लाखाच्या घरात आहे। कसा करणार हा खर्च? गोळ्या, औषधं, ट्रीटमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज, ह्यासाठी हा खर्च खूप महत्त्वाचा आहे। सोनाली वीरकर ही हाऊसवाईफ आहे। श्री अतुल वीरकर आणि सौ सोनाली वीरकर यांची त्यांच्या प्रियांसाठी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी सढळ हस्ते मदत करावी, फूल ना फुलाची पाकळी द्यावी। तुमची छोटीशी मदत सुद्धा या प्रियांशच्या चेहऱ्यावरचे हासू परत आणेल। या चिमुकल्याला मदत करा प्लीज, या चिमुकल्याला मदत करा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्लीज।